आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतासह काही देशात ओमायक्रॉनचा धोका कायम। पश्चिम बंगाल मध्ये तृणमूलच्या नेत्यांसह तिघांची गोळ्या झाडून हत्या। मळखेरच्या स्वामी जयतीर्थ भक्तांचे प्रशासनाला निवेदन। आमदार अभय पाटील यांनी केली माध्यान्ह आहाराच्या दर्जाची तपासणी। भाजपा ग्रामीण कार्यकारिणी सभा संपन्न। रोटरी क्लब वेणुग्रामचा अधिकार ग्रहण संपन्न। संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे फूड कार्निवल संपन्न। इनरव्हील क्लब पदाधिकाऱ्यांचे 9 रोजी अधिकार ग्रहण। महिलांना कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण। अवजड वाहने शहराबाहेरून वळवण्यास सुरुवात। Chennabasappa and Sons, the Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. Strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। भारतासह इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचा एक नवीन उपप्रकार आढळतो आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे, ओमायक्रॉनचा हा उपप्रकार सर्वात प्रथम भारतात आढळून आला होता, त्यांना तो इतर 18 देशात आढळून आला। हा उपप्रकार रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो का किंवा हा किती घातक आहे हे सांगणे सध्या कठीण आहे, आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे। तसेच दक्षिण पूर्व आशिया प्रदेशांमध्ये जूनच्या सुरुवातीपासून ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती। या देशांमध्ये 1.5 लाखांच्या वर रुग्णांची नोंद झाली होती, तर मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 20% वाढ झाली आहे। भूतान, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये सर्वात जास्त प्रमाणात या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सौम्या स्वामीनाथन यांनी दिली। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या झाडून हत्या। पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते स्वपन माझी आणि त्यांच्या 2 साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला। या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सकाळी माझी आपल्या 2 साथीदारांसह गाडीवर जात असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली। स्वपन माझी हे सकाळी पक्षाच्या बैठकीसाठी जात होते, त्यांच्यासोबत त्यांचे 2 साथीदारही होते। कचुआ परिसरातील पियर पार्क जवळ पोहोचताच आरोपींनी मांझी यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात तिघांचाही जागीच मृत्यू झाला। कॅनिंग पश्चिमचे आमदार परशुराम दास यांच्याकडे काही दिवसांपूर्वी स्वपन मांझी यांनी आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती। आपली हत्या होण्याची भीती त्यांना वाटत होती। परशुराम यांनी मांझी यांना पोलिसांकडे घेऊन जाण्याचे आश्वासनही दिले होते, मात्र त्या अगोदरच त्यांची हत्या झाली। मळखेडच्या स्वामी जयतीर्थ भक्तांचे प्रशासनाला निवेदन। कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यात असणाऱ्या मळखेड येथील श्री जयतीर्थ स्वामीजींच्या साधना केंद्राबाबत अपप्रचार करण्यात येत आहे, याचा स्वामी भक्तांनी निषेध नोंदवला आहे।
या संदर्भात गुरुवारी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सदर साधना केंद्राला मूल वृंदावन असे म्हणून ओळखले जाते. आता या संदर्भात अपप्रचार करण्यात येत आहे. यासाठी तेथील जागेचा ताबा घेतलेले काही मठाधीश हे कृत्य करीत आहेत. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि भक्तांना न्याय मिळवून द्यावा, तसेच धार्मिक केंद्राच्या बाबतीत होणारी दिशाभूल थांबवावी अशी मागणी करण्यात आली. ಮಳಖೇಡದಲ್ಲಿ ಉತ್ತರಾದಿಮಠದ ಪೀಠ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಶ್ರೀಮಠ ಜೈತೀರ್ಥರು ಟೀಕಾಕೃತ ಆದರು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಬಿರುದು. ಶ್ರೀಮದ್ ಆಚಾರ್ಯರ ನಂತರ ಶ್ರೀಮನ್ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರ ದ್ವೈತ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಜೈತೀರ್ಥರ ಕೊಡುಗೆ ಅಪಾರವಾದದ್ದು. ಅವರ ಮೂಲ ಬೃಂದಾವನ ಕಾಗಿಣಿ ತೀರದ ಮಳಖೇಡದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು. ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆ ಸೇಡಂ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಆ ಜೈತೀರ್ಥರ ಮೂಲ ಬೃಂದಾವನ ಇದೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ಶ್ರೀಮಠದ ಏಳಿಗೆಯನ್ನು ಅಥವಾ ಉತ್ಕರ್ಷವನ್ನು ಬಯಸದೇ ಇರುವಂತಹ ಕೆಲವು ನಮ್ಮವರೇ ಮಾಧ್ವರೇ ಕೆಲವರು ದುರಾಗ್ರಹದಿಂದ ಪೀಡಿತರಾಗಿ ಆ ಮಳಖೇಡದ ಬೃಂದಾವನ ಅದು ಜೈತೀರ್ಥರ ಬೃಂದಾವನ ಅಲ್ಲ, ಕಿಂತು ಆ ಜೈತೀರ್ಥರ ಬೃಂದಾವನ ಆನೆಗುಂದಿ ತಾಲೂಕಿನ ಆನೆಗುಂದಿ ಹತ್ತಿರದ ನವೃಂದಾವನ ಗಡ್ಡೆಯಲ್ಲಿ ತುಂಗಭದ್ರಾ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿದೆ. आमदार अभय पाटील यांनी केली माध्यान्ह आहाराच्या दर्जाची तपासणी. शहापूर येथील आळवण गल्ली सरकारी शाळेत दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराचा दर्जा अपेक्षित नाही. कमी प्रतीचा तांदूळ आणि डाळीपासून आमटी बनवली जात आहे असा आरोप करत आमदार अभय पाटील यांनी शहर गट शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तसेच माध्यान्ह आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. आमदार पाटील यांनी मंगळवारी शाळेला अचानक भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुलांसोबत माध्यान्ह आहाराचा आस्वाद घेतला, पण आहाराचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांना जाणवले. भात आणि डाळीच्या दर्जाचा सुमार असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी मुख्याध्यापक व गट शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी माध्यान्ह आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून पुढील काळात दर्जा राखण्याचे निर्देश देण्याची सूचना केली. माध्यान्ह आहाराचा दर्जा व्यवस्थित नसल्याने अनेक मुले तो खात नाहीत. अनेक विद्यार्थी त्याकडे पाठ फिरवल्याचे जाणवते. आळवण गल्लीत त्याची प्रचिती आली. भाजप ग्रामीणची कार्यकारिणी सभा संपन्न. भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यकारिणीची सभा नुकतीच संपन्न झाली. या प्रसंगी बोलताना बेळगाव विभाग संघटना सहचिटणीस जयप्रकाशजी यांनी भाजपच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर जे कार्यक्रम दिले जातात ते सर्व कार्यकर्त्यांनी बूथपर्यंत पोहोचवले पाहिजेत असे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील म्हणाले, पक्ष कार्यकर्त्यांनी बेळगाव ग्रामीणचा गड जिंकण्याची तयारी आतापासूनच करावी. ग्रामीण मंडळाची भाजपा संघटना मजबूत आहे, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकीने कार्य करूया असे ते म्हणाले. ग्रामीण मंडळ अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वैयक्तिक गीताने केली. व्यासपीठावर भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष युवराज जाधव, रंजना कोलकार, जिल्हा सरचिटणीस सुभाष पाटील आदी उपस्थित होते. रोटरी क्लब वेणुग्रामचा अधिकार ग्रहण संपन्न. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा अधिकार ग्रहण सोहळा बुधवारी संपन्न झाला. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून उमेश रामगुरवाडी आणि सचिव म्हणून विजयकुमार पाटील यांनी सूत्रे स्वीकारली. खजिनदारपदी राजेश तळेगाव यांनी सूत्रे हाती घेतली. रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी त्यांना सूत्रे प्रदान केली, तसेच रोटरी क्लबच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांतीच्या प्रार्थनेने झाली. मावळते अध्यक्ष अरविंद खडबडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर मावळते सचिन विनय पाळीकाई यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. क्लबमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नूतन सदस्यांचा स्वागत समारंभ देखील यावेळी करण्यात आला. व्यासपीठावर संध्या देशपांडे, संजीव कुलकर्णी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी क्लबच्या आगामी उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात रोटरीचे पदाधिकारी आणि निमंत्रित सदस्य उपस्थित होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे फूड कार्निवल संपन्न. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे फूड कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम 9वी वर्गाच्या बिझनेस स्टडीज आणि अकाउंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना व्यवसाय करणे, नफा मिळवणे, विपणन प्रायोजक धोरण आणि विक्री इत्यादी संकल्पना या माध्यमातून शिकायला मिळाल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या निर्देशक मुख्याध्यापिका स्मिता मोहंती आणि मुख्याध्यापक सॅमसन गोन्साल्विस, यास्मिनी खुरेशी, सुभिष एव्ही, भीमा गोणी,
शाळेचे संपूर्ण कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. इनरव्हील क्लब पदाधिकाऱ्यांचे 9 रोजी अधिकार ग्रहण. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा म्हणून शालिनी चौगुले व सचिव म्हणून पुष्पांजली मुकणावर यांची निवड झाली आहे. त्यांचा व अन्य पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ दिनांक 9 रोजी सायंकाळी 4:30 वाजता हिंदवाडी येथील IMER सभागृहात होणार आहे. यावेळी रूपा देशपांडे यांच्या हस्ते अधिकार प्रदान करण्यात येतील. प्रमुख पाहुण्या म्हणून आध्यात्मिक मार्गदर्शक उषा हेगडे उपस्थित राहणार आहेत. महिलांना कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण. जीतो लेडीज विंग तर्फे मंजिले या उपक्रमांतर्गत महिलांना कार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला सोमवार दिनांक 4 रोजी प्रारंभ करण्यात आला. उद्यमबाग येथील मारुती सुझुकी शोरूम मध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक व स्वागत करून जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा रुपाली जनाज यांनी महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण कसे गरजेचे आहे हे सांगितले. समन्वयक भारती हरदी यांनी प्रत्येक महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध कौशल्ये अंगीकारणे गरजेचे आहे असे सांगितले. सदर शिबिर 22 दिवस सुरू राहणार आहे. या शिबिराचा लाभ अनेक महिलांना होईल असे नितीन यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार रोशनी खोडा यांनी मानले. अवजड वाहने शहराबाहेरून वळविण्यास सुरुवात. अवजड वाहने सकाळी आणि सायंकाळच्या दरम्यान शहराबाहेरून वळवली जात होती, मात्र मध्यंतरी यामध्ये काही कारणास्तव खंड पडला होता. मात्र आता वाहतूक पोलिसांनी शहरातून ये जा करणारी अवजड वाहने पुन्हा एकदा शहराबाहेरून वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अवजड वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहने KLE रोड, चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, खानापूर रोड मार्गे पुढे जात होती, तर खानापूर व गोव्याहून येणारी वाहने याच मार्गावरून महामार्गाकडे येत होती. सकाळी आणि सायंकाळच्या दरम्यान कामानिमित्त तसेच इतर कारणास्तव रस्त्यावर इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या दरम्यान शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेने पंढरपूर ते मिरज दरम्यान आषाढी स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. 5 ते 14 जुलै दरम्यान या 2 रेल्वे धावणार आहेत. मध्य रेल्वेने आषाढी स्पेशल सुरू केल्या, मात्र नैऋत्य रेल्वेने याबाबत कोणतीच हालचाल न केल्याने नाराजी आहे. या रेल्वेचा लाभ घेण्यासाठी बेळगाव व हुबळीतील प्रवाशांना राणी चन्नम्मा एक्सप्रेस व अन्य रेल्वेचा आधार घ्यावा लागणार आहे. बेळगावातील सिटीजन काउन्सिलने आषाढी एक्सप्रेस सुरू करावी यासाठी नैऋत्य व मध्य रेल्वेशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार मध्य रेल्वेने ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार या रेल्वे धावणार आहेत. मिरज ते पंढरपूर दरम्यान ही रेल्वे धावेल, याचा बेळगावातील प्रवाशांनाही लाभ होईल असा विश्वास सिटीजन काउन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केला आहे.
दहावी विद्यार्थ्यांना 75% हजेरीची सक्ती। कोरोनामुळे दहावी परीक्षेसाठी हजेरीची सक्ती नव्हती, मात्र यंदा 16 मे पासून शाळा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांना 75% हजेरी भरणे आवश्यक आहे असा आदेश शिक्षण खात्याने काढला आहे। त्यामुळे यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांना गैरहजर राहता येणार नाही। कोरोनामुळे मागील 2 वर्षे 75% हजेरीची सक्ती करण्यात आली नव्हती, मात्र यापुढे 75% हजेरी असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला, विद्यार्थ्यांना हजेरी सक्तीची केली नव्हती, त्यामुळे 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली नव्हती। यंदा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे। कमी हजेरी भरलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रवेश पत्र दिले जात नव्हते, आता पुन्हा त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे। पतंजली योग समितीतर्फे योग शिक्षकांचा सन्मान। पतंजली योग समितीतर्फे पाटीदार भवन येथे योग समितीचे सभासद व योगप्रेमींच्या बैठकीत योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रशिक्षणासाठी योगदान दिलेल्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला। योग शिक्षक किरण मन्नोळकर, आरती कानगो, मगनभाई पटेल, मोहन बागेवाडी, पुरुषोत्तम पटेल, विमला पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। गोंधळी गल्लीतील योग वर्गाच्या सदस्य सीमा बांदेकर यांच्यासह स्वागत गीत सादर करण्यात आले। किरण मन्नोळकर यांनी सर्व योग शिक्षकांचे अभिनंदन केले। त्यांना भवरलाल आर्य व आरती कानगो यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात आले। मोहन बागेवाडी, पुरुषोत्तम पटेल, मगनभाई पटेल, अमर कानगो, चंद्रकांत खंडाकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ग्राम पंचायत सदस्यांनी श्रमदानाने खड्डे बुजवले। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर स्वतःच पुढाकार घेऊन श्रमदानाने धोकादायक रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ आल्याची घटना आज बुधवारी सकाळी गणेशपूर रोड येथे घडली। या कृतीमुळे नागरी विकास समाधान व्यक्त होत असले तरी प्रशासनाचा धिक्कार केला जात आहे। बेळगावातून राकसकोप मार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशपूर रोड पाईपलाईन रस्त्याकडे बेळगाव महापालिकेसह प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत आले आहे। परिणामी त्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याची दुरुस्ती केली जावी अशी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डीबी पाटील, अनिल अतिवाडकर, शिवाजी अतिवाडकर, सूरज कर्डे आणि बाळकिरण दफेदार यांच्या पुढाकाराने आज पाईपलाईन रोड रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करण्यात आली। या सर्वांनी स्वतः हातात कुदळ फावडी घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले। डॉक्टर कोरेनचा मलेशियन विद्यापीठाकडून सत्कार। केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील ऐतिहासिक थॉमस जेफरसन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल मलेशियाच्या USM विद्यापीठाचे शिष्टमंडळ बेळगाव दौऱ्यावर होते। त्यावेळी त्यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या कार्याचे कौतुक केले। डॉक्टर कोरे यांनी आरोग्य शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे अमेरिकेच्या नामांकित थॉमस जेफरसन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवीने गौरविले आहे। याची दखल घेत USM विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नरिमह बिंती समत यांनी डॉक्टर कोरे यांचा सत्कार केला। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा। सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करताना भाषिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली। पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। प्रसन्न कुमार असे संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात शैलेश रघुनाथ शेट्टी राहणार संभाजीनगर वडगाव यांनी फिर्याद दिली आहे। 4 जुलै रोजी बेळगावात एक राजकीय कार्यक्रम झाला, त्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता। त्यामुळे शैलेश शेट्टी यांनी त्याच्या विरोधात शहापूर पोलिसात फिर्याद दिली। त्यानुसार प्रसन्न कुमार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। शहराचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ पुढील तपास करीत आहेत। आषाढी एकादशी आणि बकरी ईद रविवार दिनांक 10 रोजी साजरी होत असून दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दपणाने साजरे करण्यात यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले। या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते। या बैठकीला पोलीस आयुक्त MB बोरलिंगय्या, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, DCP रवींद्र गडादी, बेळगावचे प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगन्नावर आदी उपस्थित होते। एकादशी आणि बकरीद एकाच दिवशी येत असल्यामुळे सर्वांनी हे सण शांततेने साजरे करावेत। सामाजिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य अथवा निवेदन करू नये। बकऱ्यांच्या कत्तली या महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवरच करण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या। महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवरील सुनावणी 25 ऑगस्टला।
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व सरकारी कागदपत्रे मराठीत देण्यात यावी असा मोर्चा काढताना कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून 27 महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर गुन्हा नोंदवला आहे. या खटल्यावर बुधवारी दिनांक 6 रोजी होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून आता ती 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. 2021 मध्ये मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चाचे आयोजन केले होते, पण त्यावेळी कोरोना नियमावली लागू होती. पोलिसांनी समितीचा मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातच रोखून धरला, त्यामुळे समिती नेत्यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली. मोर्चा काढल्यानंतर कॅम्प आणि खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले होते. मुदग्यातील त्या मृतदेहाचे गूढ कायम. मुदगा येथील विहिरीत सापडलेल्या शीरविरहित धडाचे गूढ अद्यापही समजलेले नाही. मारिहाळ पोलिसांनी बुधवारी दिवसभर परिसरात याबाबतची विचारणा केली. मृत व्यक्तीचे शीर मिळाले नसल्याने ही व्यक्ती नेमकी कोण या चर्चेला उधाण आले आहे. मुदगा येथील विहिरीत मंगळवारी सकाळी शीरविरहित धड आढळून आले. त्याचे शीरच गायब असल्याने ओळख पटवणे कठीण बनले आहे. कोणी बेपत्ता असल्यास त्याचा तपशील कळवावा असे मारिहाळ पोलिसांनी सर्व ठाण्यांना कळवले आहे, परंतु अद्याप कोणाकडूनही प्रतिसाद आलेला नाही, त्यामुळे या खुनाचे गूढ वाढले आहे. सदर मृतदेह वरती येऊ नये याची खबरदारी खुन्यांनी घेतली होती, परंतु दगडातून निसटून मृतदेह वरती आला आहे. याच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. बेनामी मालमत्तेतून चंद्रशेखर गुरुजींची हत्या. वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागे 5 कोटींची मालमत्ता कारणीभूत असल्याची माहिती उघड झाली आहे. मंगळवारी दुपारी दोघा मारेकऱ्यांनी त्यांची हुबळीमध्ये निर्घृण हत्या केली होती. केवळ काही तासातच संशयितांना अटक करून हत्येमागील कारण शोधण्यात आले आहे. चंद्रशेखर गुरुजींची बेनामी मालमत्ता होती, त्याची विक्री केल्यानंतर कोट्यावधी रुपये मिळाले होते. यापैकी 5 कोटी रुपये देण्याची मागणी गुरुजींनी संशयितांकडे केली होती. यासाठी ते संशयितांवर दबाव टाकत होते. यामुळे संतप्त झालेला संशयित महांतेश शिरूर याने हत्येचा कट आखला. त्यानुसार मंगळवारी त्यांची हत्या करण्यात आली. गुरुजींनी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. मग त्यांना मालमत्ता विकलेले पैसे का द्यायचे असा प्रश्न संशयिताला होता. यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे गुरुजींचा काटा काढण्याचे ठरवून महांतेशने मंजुनाथ मरेवाडला साथीला घेऊन हत्या केली अशी माहिती पोलीस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा किरियॉस प्रथमच उपांत्य फेरीत. महिलांमध्ये हालेप रायबाकिनाचे विजय. ऑस्ट्रेलियाचा आघाडीपटू टेनिसपटू निक किरियॉसने बुधवारी कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिलीच्या क्रिस्टियन गारिनवर सरळ 3 सेटमध्ये मात केली. तसेच महिलांमध्ये रोमेनियाची सिमोना हालेप व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनीही स्पर्धेत आगेकूच केली. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा. सिंधू प्रणय कश्यपची विजयी सलामी. सायना पुन्हा पहिल्याच फेरीत पराभूत. 2 ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधूने बुधवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला, परंतु सायना नेहवालने सलग दुसऱ्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच गाशा गुंडाळला. महिला एकेरीत सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला 21-13, 17-21, 21-15 असे नामोहरम केले आणि दुसरी फेरी गाठली. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सायनाने पहिला गेम जिंकूनही दक्षिण कोरियाच्या किमागा इयून विरुद्ध 21-16, 17-21, 14-21 असा पराभव पत्करला. सायना मलेशिया खुल्या स्पर्धेतही पहिल्याच फेरीत गारद झाली होती. भारत इंग्लंड T20 मालिका. रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष. इंग्लंड विरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी 2020 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेत दर्जेदार कामगिरी करण्याचा सर्व खेळाडूंचा प्रयत्न असेल. कोरोना बाधा झाल्याने रोहितचा इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते, मात्र रविवारी रोहितच्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपला. त्यानंतर त्याने त्वरित सरावाला सुरुवात केली, त्यामुळे तो पहिल्या 2020 लढतीत खेळणे अपेक्षित आहे. कसोटी सामन्यात खेळलेल्या विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या भारतीय खेळाडूंना पहिल्या 2020 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत युवकांना आपले स्थान भक्कम करण्याची संधी मिळणार आहे. कुस्तीगीर परिषदेवर प्रशासक नियुक्त.
भारतीय कुस्ती संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. या बरखास्तीच्या निर्णयानंतर संघाच्या वतीने आता 3 सदस्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून जाहीर केली असून आता परिषदेवर प्रशासक असणार आहेत. भारतीय कुस्ती संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि हरियाणा संघटनेवरही बरखास्तीची कारवाई करण्यात आली होती. या तीनही असोसिएशनवर 3 सदस्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कुस्ती परिषदेवर नेमण्यात आलेल्या समितीवर भारतीय कुस्ती संघाचे सहसचिव संजय कुमार सिंग यांची अध्यक्ष, संघाचे खजिनदार SP देशवाल यांची निमंत्रक म्हणून तर संघाचे सहसचिव आदित्य प्रताप सिंग यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुढे परिषदेचा सर्व कारभार प्रशासकामार्फतच होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन शरण सिंग यांनी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.